विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या 7 वर्षापासून सतत स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन करीत आहेत, परंतु केंद्र सरकारने अजूनही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेतलेला नाही. 2014 निवडणुकीत सुद्धा विदर्भाच्या नावावर मते मागून विदर्भाने भाजपचे 44 आमदार निवडून देऊन महाराष्ट्रात सत्ता दिली, परंतु विदर्भाचे आश्वासन भाजपाने पाळले नाही. त्यामुळे 2019 निवडणुकीत विदर्भाच्या जनतेने भाजपाला धडा शिकविला. केंद्रामध्ये भाजपचे संपूर्ण बहुमत आहे म्हणून त्यांनी इच्छाशक्ती दाखवून वैदर्भीय जनतेला दिलेले आश्वासन पाळून विदर्भ राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी. याकरिता विदर्भ मिशन 2023 हा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून समोर विविध आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 10 फेब्रुवारी रोजी शासनाने लक्ष वेधण्यासाठी विदर्भभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने मुलचेरा तालुका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस मुख्य चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा मुलचेरा चे तालुका अध्यक्ष बादल शहा यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही वेळासाठी मुख्य रस्ते बंद करण्यात आले, त्यामुळे तालुका मुख्यालयात रहदारी ठप्प झाली होती. आंदोलकांनी तहसील कार्यालयामार्फत पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी आमच्या सर्च टीव्ही प्रतिनिधींनी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली. वेगळा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुलचेरा तालुक्याचे तालुका अध्यक्ष बादल शाह यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय आजची मागणी काय तुमची, यानंतर काय करणार? आजची मागणी असं आहे की आम्ही वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. या कार्यक्रमाला आम्ही बसलो आहे, चक्काजाम करत आहे. याच्यानंतर 25 फेब्रुवारीला नागपूरला रेल लोके आंदोलन करणार आहोत. त्याच्यानंतर 1 मेला विदर्भ कला दिवस आम्ही मनवणार आहोत. आणि ह्या विदर्भात नोकरीचा अनुशास खूप कमी असल्यामुळे आपला विदर्भ झालाच पाहिजे. तर आपला या विदर्भाच्या लोकांचा जे भला होईल, आपल्या इकडे महिलाचा पण कानून जे आहे ते पण काही बरोबर नाही आहे, त्या पण सुधारणा झालाच पाहिजे. आणि सगळे लोक येऊन या विदर्भासाठी लढा द्यायला पाहिजे, जेणेकरून या विदर्भ राज्य आम्हाला भेटो. त्यासाठी आम्ही आता तरवार करत आहोत आणि पुरे तरी आम्ही करू. यासाठी मी पण सगळ्याला या गावाचा पूर्ण लोकाला आश्वास करतो की तुम्ही या आणि आमच्यावर सवाल व्हा आणि असे कार्यक्रम सफल करा, असा आमचा उद्देश आहे. आणि समोर पण आम्ही असा ठेवू आणि करू. एकूणच विदर्भ राज्य वेगळं केल्याशिवाय येथील अनुशेष भरला जात नाही आणि विविध प्रश्न सुटणार नाही. त्या अनुषंगाने यापुढेही विदर्भ राज्य आंदोलनासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बादल शहा यांनी दिलेला आहे. महेश गुंडेटीवार, सर्च टीव्ही, अहेरी.